प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी, इंडिया अपटॉक न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. मी उभी आहे जळगावच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरामध्ये. दरवर्षी जळगावमध्ये मेहरून तलाव या एरियामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम खूप भव्य पद्धतीने साजरा व्हायचा, पण यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे रावण दहन हा कार्यक्रम इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरामध्ये साजरा होणार आहे. तर माझ्यासोबत आहे पियुषजी घोले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया थोडक्यात कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे. पियुषजी, इंडिया अपटॉक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने उद्याचा कार्यक्रम हा साजरा होणार आहे रावण दहनाचा? एलके फाउंडेशनच्या मार्फत दरवर्षी आपण दसरा साजरी करतात. यावेळेस आपल्या कोरोनाच्या सावटमुळे आपण मेरून तलाव ताडून आपण इकडे करतात रुस्तमजी इंटरनॅशनलमध्ये. दरवर्षी आपल्याकडे 1.5 ते 2 लाख लोक यायचे, पण सोशल डिस्टन्स मेंटेन करून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आपण हा साजरा करणार. खरंच कोरोनाचं संकट अजूनही आपल्या देशावरनं आपल्या जगावरनं गेलेलं नाहीये, आणि एलके फाउंडेशन तर्फे दरवर्षी इतका मोठा कार्यक्रम साजरा होत असला आपला मी दरवर्षी, पण यावेळेस नागरिकांच्या आरोग्यासाठी हा कार्यक्रम थोडक्यात साजरा होणार आहे. सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. रावण दहन हे एका अशा ठिकाणी साजरा होणार आहे की जिथं सर्व नागरिक येऊ शकत नाही, तर नागरिक हा कार्यक्रम कोणत्या पद्धतीने बघू शकतात? हा कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे युट्यूबवर आणि फेसबुकवर. तर मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण गर्दी न करता घरी बसून लाईव्ह पहा तुम्ही आपला कार्यक्रम. नेहमीप्रमाणे आपण पुढच्या वर्षी भव्य करू आपण हा कार्यक्रम परत, पण मुळे सोशल डिस्टन्स मेंटेन करून आपण हा कार्यक्रम लाईव्ह पहा ही जितकी विनंती करतो. एलके फाउंडेशन तर्फे होणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा उद्या लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. तो आपल्याला फेसबुक युट्यूब वर आपल्याला लाईव्ह दिसणार आहे, सोबतच इंडिया अपटॉक न्यूज मराठी वर सुद्धा लाईव्ह दिसणार आहे. तर बघायला विसरू नका. धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपटॉक न्यूज मराठी.